संजय राउतांनी केलाय. तर बेछूट आरोप करण्यापेक्षा पुरावे द्या असं म्हणत संजय शिरसाट यांनी राउतांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आणि शिंदेकडून गुंडांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जात आहेत असा आरोप राउतांनी केला. मुंबई ठाणे आणि पुण्यात गुंडांच्या टोळ्यांच्या म्होरक्यांवर निवडणुकीची जबाबदारी दिल्याचा आरोप राउतांनी केला. दरम्यान राउतांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावे असं म्हणत संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. राज ठाकरे ज्या भागात भाषण करून गेले तेथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणुका लढवल्या जात आहेत भाजपकडून आणि एकनाथ शिंदेकडून. अनेक असे गुंड आहेत, मी नावं देईन तुम्हाला. त्यांना नावं द्यायला पटतं, वाट कसली पाहतात तुम्हाला, कोणाच्या फोनची अपेक्षा आहे, कुणाला सांगायचं तुम्हाला. अरे एवढी मोठी बातमी आहे की तुम्ही नावं दिली पाहिजे. बेछूट आरोप करण्यापेक्षा हेडलाईन छापा, त्यांची नावं छापा. गुंडांना मदत करण्यासाठी वर्षावरून पोलिसांना सूचना आल्याचा गंभीर आरोप राउतांनी केलाय. तर सरकार बदलल्यावर सगळ्याचा हिशेब होणार असल्याचं म्हणत राउतांनी इशारा दिला. राउतांनी केलेल्या आरोपांना शिंदे गट आणि भाजपनं जोरदार उत्तर दिलंय. राऊत स्वतः गुंडांच्या टोळक्यात वावरतात अशी टीका दरेकरांनी. तर राउतांचे आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांना पाण्यात देखील पोलीस दिसतात अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. जर राहिले चौधरीने यादी मागितली सत्यनारायण चौधरीने, त्यांना गुंडांची यादी मी द्यायला तयार आहे. आणि कोणत्या अधिकाऱ्याबरोबर कोणत्या बैठका आणि काय सूचना वर्षा बंगल्यावर येत आहेत गुंडांना मदत करण्यासंदर्भात, हे सत्यनारायण चौधरीचं कोणाला माहीत नाही. किती गुंडांचा वावर संजय राऊतांच्या आसपास परिवारात परिसरात असतो याची जरा चौकशी मुंबई पोलिसांनी करावी. त्याच्यामुळे गुंडांच्या टोळक्यात वावरणारे त्यांनी गुंडगिरीवर बोलावं म्हणजे त्या ठिकाणी आश्चर्य आहे. संजय राऊताला उठता बसता आंघोळ करताना देखील पाण्यामध्ये पोलीस दिसतात, कारण त्यांनी केलेली कृत्य आणि त्या कृत्यामुळे तो जेलमध्ये गेला.